नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। माय नेम इज निहाल सूर्यवंशी, आई एम युअर कॉमर्स एज्युकेटर। तर मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण 2016 चा जो क्वेश्चन पेपर आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा पेपर 2 कॉमर्सचा, ओके, तर तो आज आपण कंप्लीट करणार आहोत। उद्याच्या लेक्चर मध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 2017 च्या क्वेश्चन पेपरला सुरुवात करणार आहोत, ओके। तर सुरू करूया आजच्या लेक्चरला। त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाइन युनिव्हर्सिटीने तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स आणलेला आहे। हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या प्रिपरेशन साठी खूप हेल्पफुल असणार आहे। या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे 25 मॉक टेस्ट, ज्यामध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन टेस्ट चा सुद्धा समावेश असणार आहे 2015 पासून ते 2020 पर्यंत, ओके। तर हे जे प्रीवियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहे ते तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत। म्हणजे जेव्हा तुम्ही हे टेस्ट सबमिट कराल तेव्हा तुम्हाला त्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन म्हणजे संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे। कुठले प्रश्न चुकलेत, कुठले प्रश्न बरोबर आलेत याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे, ओके। या प्रीवियस इयर क्वेश्चन टेस्ट सोबत तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहे तुमच्या प्रॅक्टिस साठी, जे की ग्लोबल ऑनलाइन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्टीजने तुमच्यासाठी बनवलेला आहे, ओके। या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या कंबाइंड लँग्वेज मध्ये, दोन्ही लँग्वेज मध्ये, ओके। हे नोट्स, हे जे नोट्स आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, त्यामधून तुमचा कन्सेप्ट जो आहे तो पूर्णतः कव्हर होणार आहे, ओके। या नोट्स सोबतच तुम्हाला 200+ व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत प्रत्येक युनिट वरती, प्रत्येक चॅप्टर वरती, ओके। तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या टाइमनुसार, कन्व्हिनियंट टाइमनुसार कधीही हे व्हिडिओज पाहून तुमची स्टडी करू शकता, ओके। मित्रांनो, या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला पर्सनल अटेंशन मिळणार आहे एज्युकेटर्स कडून। म्हणजे तुम्हाला काही डाउट्स असतील, काही प्रश्न असतील तुमच्या प्रिपरेशन बद्दल किंवा एक्झामिनेशन बद्दल, तर तुम्ही एज्युकेटर्सला विचारून त्याचं निवारण करू शकता, ओके। तर खूप हेल्पफुल हा फुल सिलेबस कोर्स असणार आहे। यासोबत या फुल सिलेबस कोर्स सोबत जर तुम्ही प्रिपरेशन कराल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये महाराष्ट्र सेटचा जो एक्झामिनेशनचा गोल आहे तो क्लिअर होणार आहे, ओके। जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाइन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, विच इज अवेलेबल ऑन प्ले स्टोर, ओके, ऑर यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस बिलो नंबर अँड जॉईन दिस फुल सिलेबस कोर्स, ओके। तर सुरू करूया आजच्या लेक्चरला। चेअरमॅन ऑन कमिटी ऑन कॅपिटल अकाउंट, राईट। कॅपिटल अकाउंट वरती एक कमिटी होती, त्याला कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी असं सुद्धा म्हटलं जातं, CAC। तर याचा चेअरमॅन कोण होता? ए SS तारापोरे, बी YV रेड्डी, सी केलकर, की डी रघुराम राजन। तर याचा राईट आन्सर आहे SS तारापुरे। कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी CAC ही जी कमिटी होती याला तारापूर कमिटी असं सुद्धा म्हटलं जायचं। इट वॉज कॉन्स्टिट्युटेड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ओके, फॉर सजेस्टिंग अ रोड मॅप ऑन फुल कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी ऑन कॅपिटल अकाउंट, ओके। तर अशा प्रकारे ही कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटीची कमिटी होती जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कॉन्स्टिट्यूट केली होती, ओके। ही जी कमिटी आहे, कमिटीची रिपोर्ट जी आहे ती सबमिट कधी केली होती? मे 1997। समजा जर एक क्वेश्चन आला यावरती की तारापूर कमिटीची रिपोर्ट जी आहे ती केव्हा सबमिट केली होती, तर मे 1997 त्याची सबमिशन झालं होतं रिपोर्टचं, ओके। वळूया पुढील प्रश्नाकडे। डॉट डॉट इज अ जॉईंट कोलॅबोरेशन इन द फील्ड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, मार्केटिंग बाय 2 or more कंट्रीज। म्हणजे असं कोलॅबोरेशन, जॉईंट कोलॅबोरेशन ज्यामध्ये की 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंट्री एकत्र येतात, कोलॅबोरेट होतात आणि मॅन्युफॅक्चरिंग करतात, प्रोसेसिंग करतात आणि मार्केटिंग करतात, या कोलॅबोरेशनला, जॉईंट कोलॅबोरेशनला काय म्हटलं जातं? ए जॉईंट व्हेंचर, बी MNCs मल्टीनॅशनल कंपनीज, की सी मर्जर अँड ऍक्विजिशन, की डी फॉरेन टेक्निकल कोलॅबोरेशन। तर हे जे कोलॅबोरेशन आहे, जॉईंट कोलॅबोरेशन, ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंट्री एकत्र येऊन मॅन्युफॅक्चरिंग करतात, प्रोसेसिंग किंवा मार्केटिंग करत असतात, त्याला म्हणतात जॉईंट व्हेंचर, ओके। सो राईट आन्सर इज ए जॉईंट व्हेंचर। जॉईंट व्हेंचर काय असतं? जॉईंट व्हेंचर JV इज अ बिझनेस अरेंजमेंट इन विच 2 or more पार्टीज ऍग्री टू पूल देअर रिसोर्सेस फॉर द पर्पज ऑफ अकम्प्लिशिंग अ स्पेसिफिक टास्क। म्हणजे एका पर्पज साठी, एक पर्टिक्युलर पर्पज साठी जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक कंपनीज किंवा कंट्रीज एकत्र येतात, राईट, परंतु त्यांचं इंडिव्हिज्युअल जे आयडेंटिफिकेशन आहे, आयडेंटिटी जी आहे ती तिथेच राहणार, म्हणजे तीच आयडेंटिटी राहणार। परंतु नवीन एक बिझनेस तयार करत असेल किंवा नवीन अरेंजमेंट करत असेल बिझनेसची एका पर्पज साठी पर्टिक्युलर, त्याला जॉईंट व्हेंचर म्हटलं जातं, ओके। दिस
टास्क कॅन बी अ न्यू प्रोजेक्ट ऑर एनी अदर बिझनेस ऍक्टिव्हिटीज. जसं की मी तुम्हाला म्हटलं, ईच ऑफ द पार्टिसिपेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रॉफिट लॉसेस अँड कॉस्ट असोसिएटेड विथ इट. समजलं? तर यामध्ये, ह्या जॉईंट व्हेंचर प्रोसेसमध्ये जर कंपनीला काही लॉसेस होत असतील, प्रॉफिट होत असतील, किंवा त्या प्रोजेक्टसाठी, त्या पर्पजसाठी काही कॉस्ट लागत असेल, खर्च लागत असतील, तर त्या खर्चासाठी, प्रॉफिटसाठी आणि लॉसेससाठी त्या दोन्ही कंट्रीज जिम्मेदार असणार, रिस्पॉन्सिबल असणार, किंवा दोनपेक्षा अधिक जे पण कंट्रीज मेंबर असतील त्याचे ते रिस्पॉन्सिबल असणार आहेत. ओके, त्याला म्हणतात जॉईंट व्हेंचर. हाऊ एव्हर द व्हेंचर इज इट्स ओन एंटिटी सेपरेट फ्रॉम द पार्टिसिपंट्स अदर बिझनेस इंटरेस्ट. ओके, जसं की मी तुम्हाला म्हटलं की त्यांची आयडेंटिटी जी आहे ती तीच राहणार, परंतु जे नवीन पर्पज झालंय ते वेगळं असणार आणि त्यांची ऍक्च्युअल आयडेंटिटी जी आहे ती वेगळी असणार. हे असतं जॉईंट व्हेंचर. ओके, पुढील प्रश्न. फॉरेन एक्सचेंज रेट इज डिटरमाइंड बाय डिमांड फॉर अँड सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज इन द मार्केट अकॉर्डिंग टू द. तर फॉरेन एक्सचेंज रेट जे आहे ते डिटरमाइन केली जाते कशावरून? डिमांड आणि सप्लाय. फॉरेन एक्सचेंजच्या डिमांड आणि सप्लाय वरून फॉरेन एक्सचेंज रेट डिटरमाइन केलं जातं. ते त्या परिस्थितीला किंवा त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ए, मिंट पॅरिटी थेअरी. बी, परचेसिंग पॉवर पॅरिटी थेअरी. सी, बॅलन्स ऑफ पेमेंट थेअरी. की डी, फॉरेक्स मार्केट. तर याचं आन्सर जे आहे, यामध्ये दोन आन्सर आहेत. जसे की आन्सर की जी आहे महाराष्ट्र सेटची, त्यामध्ये सुद्धा याचे आन्सर दोन दिलेले आहेत. जर तुम्ही सिलेक्ट केला असेल बी किंवा डी, तर दोन्ही आन्सर तुमचे राईट असणार आहेत, तुम्हाला मार्क्स त्याचे मिळणार आहेत. ओके, तर ही जी परिस्थिती आहे फॉरेन एक्सचेंज रेट डिटरमाइन करण्याची, कशावरून? डिमांड आणि सप्लाय ऑफ फॉरेन एक्सचेंज वरून. त्या मार्केटला काय म्हटलं जातं? परचेसिंग पॉवर पॅरिटी थेअरी किंवा फॉरेक्स मार्केट. ओके, परचेसिंग पॉवर पॅरिटी. परचेसिंग पॉवर पॅरिटी काय असतं? थोडक्यात, प्रत्येक कंट्रीमध्ये एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी किंवा एका पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी जी प्राइस आहे ती कम्पेअर केली जाते. ओके, तर या दिलेल्या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता, एक्झाम्पल सुद्धा दिलेला आहे. इफ यू वॉन्ट टू लिव्ह चीप अँड यू कॅन मूव्ह टू एनी कंट्री इन द वर्ल्ड, कम्पेअर प्राइसेस ऑफ अ बिग मॅक. ओके, म्हणजे समजा एखाद्या कन्झ्युमरला किंवा एखाद्या सिटीजनला चीप राहायचं असेल, चीप म्हणजे की कमी पैशामध्ये आयुष्य जगायचं असेल, राईट, तर त्या ठिकाणी तो काय करेल की प्रत्येक कंट्रीमध्ये कुठली कंट्री चीप आहे एका पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी, त्या ठिकाणी तो डायव्हर्ट होईल किंवा मूव्ह होईल, राईट. ही असते परचेसिंग पॉवर पॅरिटी. ओके, म्हणजे थोडक्यात प्रत्येक कंट्रीमध्ये जो बास्केट ऑफ गुड्स असतो त्याची रेट किंवा त्याचं प्राइस जे आहे ते कम्पेअर केलं जातं. हे असते परचेसिंग पॉवर पॅरिटी. पुढील प्रश्न. द कमिटी ऑन कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी लेट डाऊन थ्री प्री कंडिशन्स. जसं की आपण मागील प्रश्नामध्ये बघितलं होतं की कमिटी ऑन कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी, म्हणजे ती कुठली कमिटी होती? SS तारापूर कमिटी, राईट. तर त्या कमिटीमध्ये किंवा त्या कमिटी कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी जी कमिटी आहे त्यामध्ये काही थ्री प्री कंडिशन्स आहेत. ते कुठले कुठले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहेत, फिस्कल कन्सोलिडेशन, अ मॅन्डेटेड इन्फ्लेशन टार्गेट, आणि तिसरी जी प्री कंडिशन आहे ती कुठली आहे हे आपल्याला ऑप्शन्स मध्ये सिलेक्ट करायचं आहे. तर ती कुठली आहे? ए, स्ट्रेंथनिंग ऑफ फायनान्शियल सेक्टर आहे. बी, रिड्यूसिंग करंट अकाउंट डेफिसिट आहे. सी, स्ट्रेंथनिंग इंडस्ट्रियल सेक्टर आहे. की 8% ग्रोथ ऑफ GDP आहे. तर तिसरी जी प्री कंडिशन आहे कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी कमिटीची, ती आहे स्ट्रेंथनिंग ऑफ फायनान्शियल सेक्टर. ओके, ऑप्शन ए, स्ट्रेंथनिंग ऑफ फायनान्शियल सेक्टर. पुढील प्रश्न. फिजिकल डिलिव्हरी ऑफ फॉरेन एक्सचेंज हॅज टू टेक प्लेस इन केस ऑफ. फिजिकल डिलिव्हरी म्हणजे एक पर्टिक्युलर प्रोडक्टची किंवा एक पर्टिक्युलर अंडरलाईन ऍसेटची, राईट, किंवा ऑप्शनची फिजिकली डिलिव्हरी केली जाते प्री डिटरमाइंड डिलिव्हरी डेट मध्ये. ओके, त्याला बोलतात फिजिकली डिलिव्हरी. तर फॉरेन एक्सचेंजची फिजिकल डिलिव्हरी कशी किंवा कोणत्या कंडिशन मध्ये असते किंवा त्या कंडिशनला काय म्हटलं जातं? ए, स्पॉट मार्केटिंग. बी, ऑप्शन मार्केट. सी, फ्युचर मार्केट. की डी, फॉरवर्ड मार्केट. तर फिजिकल डिलिव्हरी ऑफ फॉरेन एक्सचेंज म्हणजे स्पॉट मार्केट. ओके, द स्पॉट मार्केट इज वेअर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट सच एज कमोडिटीज, करन्सीज अँड सिक्युरिटीज आर ट्रेडेड फॉर इमिडिएट डिलिव्हरी. ओके, तर स्पॉट मार्केटमध्ये काय असतं? हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स जे असतात, फॉर एक्झाम्पल कमोडिटीज झालं, करन्सीज झालं, सिक्युरिटीज झालं, राईट, त्यांना इमिडिएट डिलिव्हरी केली जाते किंवा त्यांची इमिडिएट डिलिव्हरी केली जाते. डिलिव्हरी इज द एक्सचेंज ऑफ कॅश फॉर द फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. ओके, तर डिलिव्हरी म्हणजे काय? जे सिक्युरिटीज असतात, करन्सीज असतात किंवा कमोडिटीज असतात, त्याच्या बदल्यात कॅश जे असते त्याला
बदल्यात ती डिलिव्हरी केली जाते कॅशची. ओके, ते असतं स्पॉट मार्केट. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग रिसीव्ड फ्रॉम ऍग्रीकल्चरल ऑपरेशन इज चार्जेबल टू टॅक्स, राईट. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला ऍग्रीकल्चरल ऑपरेशन आहे ज्याला चार्ज केलं जातं टॅक्स. ओके, ए लँड सिच्युएटेड इन अंदमान आयलँड युज्ड फॉर ऍग्रीकल्चरल ऑपरेशन, राईट. बी आहे लँड युज्ड इन लक्षद्वीप आयलँड युज्ड फॉर ऍग्रीकल्चरल ऑपरेशन, कि सी आहे लँड सिच्युएटेड इन लडाख रिजन युज्ड फॉर ऍग्रीकल्चरल ऑपरेशन, और डी ऑप्शन लँड सिच्युएटेड इन श्रीलंका युज्ड फॉर ऍग्रीकल्चरल ऑपरेशन, राईट. तर इंडियामध्ये ऍग्रीकल्चरल ऑपरेशन जर इंडियाच्या टेरिटरीच्या बाहेर असतील तर त्या इन्कमला चार्ज केलं जातं टॅक्स. ओके, सो दॅट्स वाय अंदमान आयलँड इट इज अ इंडियन टेरिटरी, लक्षद्वीप ऑल्सो इट इज अ इंडियन टेरिटरी, अँड लडाख रिजन ऑल्सो इंडियन टेरिटरी, बट श्रीलंका इट इज अ डिफरंट टेरिटरी, इट इज आउट ऑफ इंडियन टेरिटरी. दॅट्स वाय इन्कम विच इज गेन फ्रॉम द डिफरंट टेरिटरी इट इज टॅक्सेबल इन इंडिया. दॅट्स वाय ऑप्शन डी इज द राईट आन्सर. इन केस इन्कम इज डिराइव्ड फ्रॉम ऍग्रीकल्चरल लँड सिच्युएटेड आउटसाइड इंडिया ऑर इज फ्रॉम एनी नॉन ऍग्रीकल्चरल लँड, इट विल नॉट बी एक्झेम्प्टेड अंडर सेक्शन 10(1). इट इज टॅक्सेबल इन्कम अंडर द हेड इन्कम फ्रॉम द सोर्सेस. ओके, तर जी इंडियन टेरिटरीच्या बाहेरची ऍग्रीकल्चरल इन्कम असेल तर त्याला टॅक्स जे आहे ते चार्ज केलं जातं. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कंपनीज इज नॉट अ इंडियन कंपनी ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 कुठली इंडियन कंपनी नाही असं विचारलेलं आहे. तर ए टाटा मोटर लिमिटेड, बी वोडाफोन इंडिया लिमिटेड, सी ब्रांच ऑफ सिटी बँक NA, की डी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एस्टॅब्लिश अंडर LIC ऍक्ट 1956. ओके, तर ऑप्शन डी जे आहे ते राईट आन्सर आहे, विच इज नॉट अ इंडियन कंपनी ऍज पर द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. पुढील प्रश्न, द मॅक्सिमम अमाऊंट ऑन विच इन्कम टॅक्स इज नॉट चार्जेबल फॉर अकाउंटिंग इयर 2013-14 इन केस ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज. ओके, तर 25,000 आहे, 10,000 आहे, 1,00,000 आहे कि नील आहे. तर याचा राईट आन्सर आहे 10,000 किंवा नील. ओके, तर आन्सर की जी आहे 2016 ची MH सेट ची त्यामध्ये हे बी आणि डी दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. वाय? बिकॉज कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये जर 10,000 पेक्षा कमी इन्कम असेल तर ते टॅक्सेबल नसतं, चार्जेबल नसतं, राईट. त्यानंतर 10,000 पेक्षा कमी असेल तर ऑब्व्हियसली चार्जेबल नसतं, तर नील असेल तर बट ऑब्वियस इट इज नॉट चार्जेबल. ओके, दॅट्स वाय बी आणि डी या दोन्ही पैकी कुठलंही तुम्ही सिलेक्ट केलेला असेल आन्सर तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळालेले असतील, राईट. 2016 चा पेपर आहे, ऑब्व्हियसली मिळालेले असतीलच. तर बी आणि डी हे दोन्ही आन्सर राईट आहे. या ठिकाणी मी दिलेलं आहे की कुठले किती इन्कमला किती टक्के टॅक्स रेट लावलेला असतो, कशामध्ये, कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये. अप टू 10,000 असेल तर 10% आहे, 10,000 ते 20 असेल तर 20%, आणि अबोव 20,000 असेल तर 30%. ओके, पुढील प्रश्न, मायनर ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट मीन्स अन इंडिव्हिज्युअल हू हॅज नॉट कम्प्लिटेड द एज ऑफ .. ओके, इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे त्यानुसार मायनरची एज जी आहे ती काय असायला हवी, किंवा त्या ती जी एज आहे ती कम्प्लीट असायला हवी. ओके, तर 15 आहे, 18 आहे, 21 आहे की 25? तर राईट आन्सर आहे 18 इयर्स, म्हणजे मायनर जो आहे 18 इयर्स पेक्षा कमी असेल तर त्याला मायनर कन्सिडर केलं जातं, आणि 18 प्लस असेल तर त्याला मायनर कन्सिडर केलं जात नाही अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ऍक्ट. ओके, एनी पर्सन अंडर एज ऑफ 18 इज कन्सिडर्ड मायनर, राईट. अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ऍक्ट 18 वर्षाखालील जर असेल वय एका यंग पर्सनचं तर त्याला मायनर कन्सिडर केलं जातं. मायनर्स कॅन अर्न इन्कम फ्रॉम सेव्हिंग्स इन द बँक अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट्स ऑर अदर इन्व्हेस्टमेंट्स मेड इन देअर नेम बाय पॅरेंट्स. ओके, तर पॅरेंट्सनी दिलेल्या अमाऊंट मधून काही ते इन्व्हेस्टमेंट करत असतील, फिक्स डिपॉझिट करत असतील, बँक सेव्हिंग्स करत असतील, तर ते त्यांचं इन्कम आहे असं कन्सिडर केलं जातं. कोणाचं? मायनर पीपलचं. पुढील प्रश्न, एक्स इज एंटायटल्ड टू चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस ऑफ 200 पर मंथ. ओके, 200 रुपीज पर मंथ एज्युकेशन अलाउन्स मिळतं कोणाला? एक्सला. एक्स इज अ पर्सन. फॉर 3 चिल्ड्रन इन्क्लुडिंग अ ट्विन इन द एक्झेम्प्ट अमाऊंट इज, राईट.
तर 200 रुपीज अलाउन्सेस मिळतात एज्युकेशन अलाउन्सेस फॉर थ्री चिल्ड्रन्स, आणि त्या थ्री चिल्ड्रन्स मध्ये ट्विन आहेत बरोबर, म्हणजे ट्विन साठी दोघासाठी एक, त्यानंतर एकासाठी एक बरोबर। तर एज्युकेशन अलाउन्सेस मध्ये अप टू 100 रुपीज जे आहे ते एक्झेम्प्टेड असतात, तर दोघांसाठी 100 रुपीज राईट, दोघांसाठी 100 रुपीज आणि उरलेल्या एका चिल्ड्रन साठी किती 100 रुपीज। टोटल किती झाले तर 100 प्लस 100 200 रुपीज, आणि एका वर्षाचे किती झाले मग, पर मंथ 200 रुपये असतील तर एका वर्षाचे किती झाले तर 2400 राईट। सो 2400 रुपीज आर एक्झेम्प्टेड अमाउंट इन एज्युकेशन अलाउन्सेस फॉर एक्स पर्सन। ओके सो राईट आन्सर इज बी 2400। पुढील प्रश्न, रेट्स ऑफ टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स फ्रॉम पेमेंट टू नॉन रेसिडेंट्स आर गिव्हन बाय। नॉन रेसिडेंट साठी जे रेट्स असतात कशाचे, टॅक्स डिडक्शन ऍट सोर्सचे, ते कोणत्या ऍक्ट मध्ये नमूद केलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर ए इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये केलेला आहे, की अॅन्युअल फायनान्स ऍक्ट मध्ये केलेला आहे, की सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स मध्ये, की फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया द्वारे केलं जातं। तर त्याचा राईट आन्सर आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये हे नमूद केलेलं आहे की किती रेट्स असायला पाहिजे टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स त्या पेमेंटचं, कोणासाठी, नॉन रेसिडेंट साठी। ओके पुढील प्रश्न, रिबेट अंडर सेक्शन 87A इज अवेलेबल टू अन इंडिव्हिज्युअल हुज टोटल इन्कम इज बिलो। ओके रिबेट म्हणजे सूट। ओके सूट अंडर सेक्शन 87A जे आहे त्यामध्ये दिलेलं असतं एका इंडिव्हिज्युअलचं इन्कम किती असायला हवं जेणेकरून त्याला ती सूट मिळत असते टॅक्स मध्ये। ओके तर 250,000 इन्कम असेल त्याला सूट मिळते, की 300,000 असेल त्याला, की 500,000 असेल त्याला, की 1,000,000 असेल त्याला। तर ज्याचे इन्कम 500,000 आहे, 500,000 पर्यंत आहे राईट, त्याच्या वर नाही, त्याच्या कमी जर इन्कम असेल तर त्याला रिबेट मिळतं अंडर सेक्शन 87A। तर या ठिकाणी बघू शकता की प्रेझेंटली द रिबेट ऑफ टॅक्स इज अवेलेबल फॉर दोज हुज इन्कम डज नॉट एक्सीड 500,000 रुपीज। दिस रिबेट इज अवेलेबल अंडर सेक्शन 87A। ओके जर ज्याचे इन्कम 500,000 पेक्षा अॅन्युअली 500,000 पेक्षा कमी असेल त्याला हे रिबेट दिलं जातं। पुढील प्रश्न, द ऍग्रिगेट लिमिट फॉर द डिडक्शन ऑफ इंटरेस्ट ऑन हाउसिंग लोन यूज्ड फॉर परचेस अँड रिपेअर्स ऑफ सेल्फ अक्वायर्ड हाऊस प्रॉपर्टी फॉर 14-15। ओके तर 14-15 विचारलेलं आहे ह्या क्वेश्चन पेपर 2016 होता त्यामुळे। ओके तर 14-15 या कालावधीमध्ये जे इंटरेस्ट लावला जातो हाउसिंग लोनसाठी किंवा ते परचेस करण्यासाठी किंवा रिपेअर करण्यासाठी एक अक्वायर्ड हाऊस प्रॉपर्टी, सेल्फ अक्वायर्ड हाऊस प्रॉपर्टी, तर त्याचे इंटरेस्ट रेट तो डिडक्शन करण्यासाठी जी लिमिट होती ते किती होती। ओके कोणत्या साली विचारले, 14-15। ओके 14-15 ची गोष्ट करत आहे मी। ए 30,000 लिमिट होती, बी 1,50,000 होती, सी 1,80,000 होती, की डी नो लिमिट। तर 14-15 या कालावधीमध्ये त्याची लिमिट जी होती ती 1,50,000 पर्यंत होती, परंतु आताच्या काळामध्ये 2020 जर बघायला गेलं 2020-21 पर्यंत त्याची लिमिट जी आहे ती आता वाढून 2,00,000 अशी झालेली आहे राईट। नाहीतर तुम्ही मला प्रश्न विचाराल की 2,00,000 आहे तर 1,50,000 कसं काय, या ठिकाणी 2014 आणि 2015 विचारलेलं आहे त्यामुळे 1,50,000 आहे। ओके तर आता अपकमिंग एक्झामिनेशन मध्ये जर तुम्हाला 19-20 असं विचारलं, समजा 14-15 च्या 19-20 असा जर प्रश्न आला तर 2,00,000 रुपये त्याची लिमिट आहे। ओके पुढील प्रश्न, ए परचेस्ड 100 इक्विटी शेअर्स, ए जो आहे तो पर्सन आहे। ओके ए परचेस्ड 100 इक्विटी शेअर्स ऑफ लिस्टेड कंपनी इन डिसेंबर 2012 फॉर 50,000। 50,000 रुपयेचे 100 शेअर्स इक्विटी शेअर्स जे आहे ते ए पर्सनने विकत घेतले बरोबर। ही रिसिव्ह्स बोनस शेअर्स ऑफ दॅट कंपनी इन फेब्रुवारी 2014। 2 वर्षानंतर त्याला बोनस शेअर्स मिळाले ओके त्या सेम कंपनीकडून। ही सेल्स ऑल टू 200 शेअर्स थ्रू स्टॉक एक्सचेंज इन डिसेंबर 2014 बरोबर। तर 2014 मध्ये डिसेंबर मध्ये त्याने 200 शेअर्स जे आहेत ते विकले। ओके तर 60,000 रुपयेला ते सर्व शेअर्स विकले। तर टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल कॅपिटल गेन काय असेल त्याचं, तर टॅक्सेबल कॅपिटल गेन जे आहे त्याचा असेल 10,000 रुपीज। पुढील प्रश्न, एक्स एच यू एफ राईट, एक्स हे पर्सन आहे, एच यू एफ म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, रिसिव्ह अ गिफ्ट ऑफ 51,000 रुपीज। ओके इथे कॅश मेन्शन केलेलं नाहीये, गिफ्ट आहे 51,000 रुपयेचं। ओके फ्रॉम अ रिलेटिव्ह ऑफ मिस्टर एक्स द टॅक्सेबल अमाऊंट इज, ओके
तर हिंदू अनडिवाइडेड फॅमिली मध्ये जर कॅश दिलेली असेल तर कॅश इट इज टॅक्सेबल, बट कॅश दिलेला इथं कॅशचं मेन्शन केलेलं नाहीये, बरोबर. गिफ्ट ऑफ 51,000 रुपीज, रुपीज लिहिलेलं नाहीये, राईट. तर कॅश जर मेन्शन केला असतं तर त्याचा आन्सर असतं 1,000 रुपीज टॅक्सेबल, ओके. बट कॅशचं मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे हे आन्सर जे आहे ते नील आहे, ओके. या ठिकाणी आपण बघू शकता की हिंदू, सॉरी, गिफ्ट रिसिव्ड बाय हिंदू अनडिवायडेड फॅमिली फ्रॉम इट्स मेंबर्स आर एक्झेम्प्टेड फ्रॉम इन्कम टॅक्स अंडर सेक्शन 56-7 ऑफ द ऍक्ट. ऍज पर हिंदू लॉ, HUF इज इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स फ्रॉम अ कॉमन इन्सेस्टर, हेन्स द लिमिट ऑफ 50,000 डज नॉट अप्लाय ऑन हिंदू अनडिवायडेड फॅमिली, राईट. हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये भरपूर मेंबर्स असतात, त्यामुळे जी लिमिट आहे 50,000 ची, ही हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये अप्लाय होत नाही किंवा लागू होत नाही, राईट. परंतु एक्सक्लुडिंग कॅश गिफ्ट ऑफ मोर दॅन 50,000 रुपीज, जर 50,000 रुपीजचं कॅश गिफ्ट असेल, राईट, तर ते टॅक्सेबल असतं, ओके. पुढील प्रश्न, डिडक्शन अंडर सेक्शन 80TTA इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट अर्न फ्रॉम अ बँक, ओके. तर बँक मध्ये असा कुठला अकाउंट आहे त्यामध्ये जे इंटरेस्ट अर्न केलेला असतो त्यावरती टॅक्स डिडक्शन होत असतं, ओके. तर ते कुठला अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, फिक्स डिपॉझिट अकाउंट आहे, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे की कॅश सर्टिफिकेट आहे. तर राईट आन्सर आहे सेव्हिंग अकाउंट, ओके. पुढील प्रश्न, ड्यू डेट फॉर फायलिंग इन्कम टॅक्स रिटर्न टू अ कंपनी सब्जेक्ट टू डोमेस्टिक ट्रान्सफर प्रायसिंग ऑडिट, राईट. तर याची ड्यू डेट काय असते आयटीआर फाईल करण्याची कंपनीची, तर 30 सप्टेंबर इज अ ड्यू डेट, राईट. 30 सप्टेंबर इज अ राईट आन्सर. पुढील प्रश्न, द कंपनी इज कॅरिंग ऑन बिझनेस आर रिक्वायर्ड टू फाईल देअर रिटर्न ऑफ इन्कम इन फॉर्म नंबर, ओके. कंपनी जी आहे जी की बिझनेस कॅरी करत आहे त्यांना रिटर्न फाईल करायला लागते, आयटीआर फाईल करायला लागते, बरोबर. तर त्या फॉर्मचा नंबर काय असतो की आयटीआरचा नंबर काय असतो, आयटीआर 1 असतो, आयटीआर 2 असतो, आयटीआर 5 असतो की कुठलाही आयटीआर असतो, तर तो जो असतो तो असतो नन ऑफ द अबो. का? कारण तो जो आयटीआर असतो तो असतो आयटीआर 3, ओके. दॅट्स वाय नन ऑफ द अबो इज द करेक्ट आन्सर. द करंट आयटीआर 3 फॉर्म इज टू बी यूज्ड बाय एन इंडिव्हिज्युअल or Hindu undivided family who have income from proprietary business or are carrying on profession, right. जे business करत आहेत किंवा जे profession मध्ये आहेत त्यांचा income जर असेल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल किंवा एक इंडिव्हिज्युअल असेल, तर त्यांना आयटीआर 3 जो आहे तो फाईल करायला लागतो. द पर्सन हॅव्हिंग इन्कम फ्रॉम फॉलोइंग सोर्सेस आर एलिजिबल टू फाईल आयटीआर 3. तर कोण आहे, कॅरिंग ऑन बिझनेस किंवा प्रोफेशन जे आहे त्या लोकांना आयटीआर 3 फाईल करायला लागतो. पुढील प्रश्न, डिडक्शन अंडर सेक्शन 80E इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन इज अवेलेबल टू एज्युकेशन बियॉन्ड, राईट. तर कुठल्या लेवलच्या एज्युकेशन मध्ये जेव्हा एज्युकेशन लोन घेतलं जातं त्याच्या इंटरेस्ट पेमेंट मध्ये डिडक्शन होत असतं अंडर सेक्शन 80E, राईट. तर कुठल्या लेवलच्या स्टँडर्ड मध्ये, 10th स्टँडर्ड आहे, 12th स्टँडर्ड आहे, ग्रॅज्युएशन लेवलचं स्टँडर्ड आहे की प्रायमरी एज्युकेशन आहे, तर 12th स्टँडर्ड आहे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये इंटरेस्ट जो पेमेंट असतो त्याचं डिडक्शन होत असतं अंडर सेक्शन 80E. पुढील प्रश्न, एक्स ओन्स टू हाऊसेस, बोथ आर सेल्फ ऑक्युपाइड, व्हॉट इज द लिमिट ऑफ इंटरेस्ट डिडक्शन ऑन हॅव्हिंग लोन इन रिस्पेक्ट ऑफ डिमांड लेट आउट प्रॉपर्टी अकाउंटिंग इयर 2014-15. एक्स जो पर्सन आहे त्याच्याकडे दोन हाऊसेस आहेत स्वतःचे, राईट, त्यावरती लोन आहे, तर त्यामध्ये इंटरेस्ट डिडक्शन किती असणार आहे, त्याची लिमिट किती असणार आहे इंटरेस्ट डिडक्शनची, राईट. तर अकॉर्डिंग टू द आन्सर की ऑफ महाराष्ट्र सेट द आन्सर इज डी, नो लिमिट, ओके. मित्रांनो, आजचं सेशन एंड करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की न्यू बॅच सुरू केलेली आहे पेपर 1 साठी 7 तारखेपासून, ओके. तर ही जी बॅच आहे ही तुमची एक्झामिनेशन पर्यंत चालणार आहे. यामध्ये तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत, ओके. या 50 मॉक टेस्ट मध्ये 2011-2020 प्रीवियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत पेपर 1 चे, ओके, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन, ओके. या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये, आणि त्यासोबत व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये, ओके. मित्रांनो, खूप हेल्पफुल आणि खूप रिलेव्हंट आहे तुमच्यासाठी हा न्यू बॅच जे की 7 तारखेपासून सुरू केलेला आहे. तुम्ही जर जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या, ओके.
तर तुम्ही जर ही बॅच जॉईन कराल, तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल, जे की प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे, किंवा या खाली दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ओके, त्या कोर्सचा रेट आहे जस्ट ₹999. ओके, 999. ओके, जेव्हा तुम्ही हे कोर्स जॉईन कराल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल आणि रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला ही टेस्ट जे आहे त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ओके, ही जी लिंक तुम्हाला जी प्रोव्हाइड केली जाणार आहे व्हॉट्सअप ग्रुप वरती, ते तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार जॉईन करू शकता, टेस्ट देऊ शकता आणि कितीही वेळा ती टेस्ट तुम्ही देऊ शकता. ओके, जो टाइम टेबल आहे कधी आणि कोणती कोणती टेस्ट असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो पुढे. तर या ठिकाणी हा टाइम टेबल आहे, या टाइम टेबल नुसार तुमचे टेस्ट असणार आहेत. ओके, 7 तारखेला टेस्ट 1 झालेली आहे, ती 25 सप्टेंबर पर्यंत तुमची 50 टेस्ट जे आहेत ते टोटल कम्प्लीट होणार आहे. ओके, तर मित्रांनो खूप हेल्पफुल आहे हा कोर्स तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन साठी. महाराष्ट्र सेटची जी एक्झामिनेशन आहे पुढच्या महिन्यात होणार आहे, त्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी खूप चांगला आहे, हेल्पफुल आहे. ओके, तर लवकरात लवकर जॉईन करा. ओके, तर वी हॅव एंडेड द टुडे सेशन. आपले 2016 पर्यंतची क्वेश्चन पेपर जे आहेत, पेपर 2 आणि पेपर 3 ऑफ कॉमर्स सब्जेक्ट, राईट, तर ते कम्प्लीट झालेले आहेत. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक जी आहे मी ती दिलेली आहे. मागील जे प्रश्न आपण सोडवले त्याची, राईट, तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण 2017 जो क्वेश्चन पेपर आहे तो डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर मिस करू नका कुठलाही व्हिडिओ, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत सर्व व्हिडिओ, जे की तुमचा क्वेश्चन पॅटर्न जो आहे कॉमर्स पेपर मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, राईट, हे तुम्हाला कळणार आहे त्या व्हिडिओज मधून. ओके, सो लेट्स मीट इन नेक्स्ट सेशन. हॅव अ गुड डे अँड थँक्यू.